आजच माझ्या हाताला काही एमएमएस लागले आहेत कंप्लीट मी हादरलोय पण गंमत आहे तुम्ही बघा वन लाईन म्हणजे मॅम डान्सिकल फिल्म आहे पूर्णपणे डान्सला डेडिकेटेड मला आवडेल असे चित्रपटात काम करायला म्हणून तर मॅम आम्ही तुमच्या या फिल्म मध्ये ना चार डान्स ठेवले म्हणजे दोन लावण्या आहेत एक वेस्टर्न आहे आणि प्लस एक क्लासिकल गाणं आहे बापरे एका सिनेमात एवढे डान्सेस मला अशी कधीच मिळाली नव्हती अहो असं काय करता मॅम आम्ही तुमच्या फिल्म बघतो ना म्हणजे तुमचे डान्स खूप फेमस आहे लोकांना तुमचं नाव जरी सांगितलं ना तरी तुमची गाणी सांगतात आणि ते अप्सर आली तर खूप फेमस आहे अप्सर आली काय झालं तुम्ही चहाचा कप खाली ठेवा आणि तुम्ही निघाला तरी काय झालं काय मॅम सिटिंग केली आहे माझ्या डोक्यात मी पुण्याची एवढी सणसणी तापमान करू शकते तुमचं तुम्ही निघा काय झालं काय हो या डान्स मुळे तर तुमची डिमांड खूप वाढेल सुपाऱ्या मिळतील तुम्हाला वही मतलब अगर सुपाऱ्या दहीहंड्या सुपाऱ्या इव्हेंट मला ना मला वैताग आला या सगळ्या गोष्टींचा आता काय म्हणजे एकच राहिलंय कळलं ना मी आता माझं एवढे वर्ष मी या क्षेत्रात काम केलं पण अजूनही मी कुठली सोनाली कुलकर्णी हे समजावून सांगायचं हो नाटकं केली सिनेमे केले लेखन केलं तरी सुद्धा सिनियर का ज्युनियर छोटी का मोठी अरे काय चेष्टा करायचं तुम्ही माझ्या घरी येऊन आता ना मी माझं नावच बदलते तेच बाकी राहिलंय मला कंटाळा आलाय सोनाली कुलकर्णी या नावाचा नाही एक करते मी ना मी त्या सोनाली कुलकर्णीचा नंबर द्यायचं केंद्र उघडते तुम्ही कशासाठी घेऊनलाय मी तुम्हाला निघायला सांगितलंय मॅम ऐकून तर काय नाही आणि सिनेमा कमी ही परिस्थिती आहे मग म्हणून मी मगाशी व्हेरी व्हेरी क्लिअर केलं की नटरंग फेम हे कोण ऐकून घेईल पण वी हॅव गॉट वन मोर फॉर यू ऍज गुड ऑर ऍज बॅड एज दिस मी असं ऐकलं होतं टीपी टू मध्ये आधीपासून तुझं झालेलं काहीतरी आम्ही युट्यूबला आणि व्हायरल पण झालेलं तर फेसबुकला एक्झॅक्ट काय मला जस्ट एक क्युरियोसिटी होती म्हणून मी तुला विचारलं बाकी काय तू अनकम्फर्टेबल असेल तर सोड राहू दे नाही आता झालेली गोष्ट आपलं बोलणं नाही मला कळलं की मला आणि मराठीतले हिरोईन आम्ही दोघं होतो नंतर काय झालं माहित नाही मला कळलं की जाधव दादे हा ऐकवत आहे माहित आहे मग आता त्याच्यात करेल ना फोन आपल्याला मी जाधव आहे जाधव करायला पाहिजे होतं पण मग आता तू नाही काय करशील नाही करणार ते बघूया डेट दिवस विचार होते ना विचारल्यानंतर बघू पण दादाची तारखा नाही देणार म्हणून आता म्हणून महेश सर आवडतात ते आवडतं जे आहे ते मी लालबाग परळ मध्ये मी शेवटपर्यंत नव्हतो शेवटी सरांनी घेतलं सर क्लिअर असतात तू हे नाही आहे त्यांचं कळत आहे हे कसे बघू आता किती प्रत्येकाची दिवस असतो हॅलो हॅलो हां साई संजय बोलतो संजय जाधव बोलतो हॅलो हॅलो क्या बोलत होता कट किया रे फोन काम में रहेगी अरे घंटा काम में रहेगी ह्याच्या आधी कामं नव्हती अभी बडी हिरोन बन गई तो बडी स्टार बन गई त्या अभी ॲटिट्यूड दिली आपण दुनियादारीच्या वेळेला म्हणा कशी मागे पुढे फिरायची दादा हे करू दादा हे करू दादा हे करू अभी बडी ॲक्टर बन गई अभी आपने को ॲटिट्यूड देगी कोण हे कोण आहे सही कामांकर नानू भाई हाँ क्या हाल है हाँ सुटो 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 है आप बताओ कहाँ हो कहाँ हाँ ठीक है ठीक है ओके हाँ ठीक है मैं करता हूँ नानू भाई शॉर्ट में हूँ नानू भाई के साथ बैठिए सही था
सई तामणकर फिल्म डायरेक्ट कर रही है, एक्टिंग का ठिकाना नहीं इसकी, फिल्म डायरेक्ट करेगी, मतलब ये अभी सिखाई अपने को सिखाएगी फिल्म मेकिंग ऐसे होते हैं। और दादा फिल्म मेकिंग लाइक दाड़ी अपने को सिखाएगी अभी, मतलब ही अरे भूल जाते हैं। हाँ भाई रेडी, चलो शॉट ले। ओला रिमझिम रिमझिम तारे करती टिम 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 पर्यंत मी आले, मला पटकन पुढची ओढे। मी नाही लिहून देणार तुला यावेळेस। अरे काय बरं आहेस ना, आता टाइमपास करू प्लीज मला। ए बाबा एक खूप काम आहे, प्लीज पटकन सांग। चल खूप काम आहे काय, हे बघ मी आहे ना दरवेळेस तुला कविता लिहून देतो, त्याच्यानंतर तू त्याची पुस्तकं वगैरे तुझी तयार करतेस, लोपामुद्रा वगैरे नाही नाही प्लीज यावेळेस मी नाही देणार। उगाच आता काहीतरी माहिती, तू बोलून मला काही गिल्ट देशील आणि मी तो घेईन तर असं काही होणार नाही। ऐक ना, डेडलाईन आहे ना, मला लगेच हे पाठवायचं थोड्या वेळात। करे नाही नाही, मी आतापर्यंत आहे ना तुझ्या सगळ्या डेडलाईन पाळल्या। घोस्ट रायटर म्हणून तुम्ही तुझं काम करतो पण त्याचे तू मला पैसे देत नाहीयेस। आपल्या लेखकांचं कसं असतं ना, तू आता वेगळ्या ह्याच्यात जाऊ नको झोन मध्ये। आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की अभिव्यक्ती, आपण व्यक्त होणं जास्त महत्वाचं आहे। आणि हे मीडियम आहे ना, एक मिनिट, व्यक्त मी होत असतो पण ते तू तुझ्या नावावरती खपवते। अरे तू लिहिलंस तर तुला विचारणार आहे का बाहेर कोणी, मी देते म्हणून विचारताय तरी, जास्त शहाणपणा जाऊ नको पटकन। तुला ही भाषा वापरायची असेल ना मी इथून पुढे तुला लिहून देणार नाही। सॉरी सॉरी हे बघ, मला तसं म्हणायचं नाही, तसं म्हणायचं नव्हतं। ऐक ना हे बाबा, हा हॅलो कशी आहेस, खूप दिवसांनी फोन केलास, करूया का काम एकत्र? आता मी एक नवी फिल्म करतोय, मी तू जर तयार असेल तर धमाल येईल। न्यूड न्यूड नाव आहे फिल्मचं, न्यूड न्यू न्यू न्यूड का काय प्रॉब्लेम आहे? त्या फिल्ममध्ये असं काही विशेष न्यूड वगैरे नाही आहे, तर कॉन्सेप्ट न्यूडिटीचं होती आहे, करू ना मजा येईल यार। प्रॉब्लेम काय, इतकी वर्ष तू मला म्हणतेस की तुझ्या पिक्चर मध्ये काम करायचंय काम करायचंय, आता पिक्चरचा विषय सांगत लगेच कळती। बघ तुला करायचं ते कर, नाही केलं तर मला काही फरक पडत नाही। ओके चल बाय। बोल, ऑडिशनसाठी नवीन मुलगी आली। नवीन आहे? हा नवीन असेल एवढं चांगलं आहे, का आली या डोक्यात हवा गेली आहे सगळ्या जुन्या मुलींच्या। ती ऑडिशन द्यायला तयार आहे? हा पण ते न्यूड साठी नाही देणार ऑडिशन। मग कशासाठी देणार, नटरंगसाठी? अरे या मला ना कंटाळा या सगळ्या गोष्टीचा, कारण काहीतरी ना आपण कधी वेगळं करायचा प्रयत्न करतो, एक चांगली काहीतरी वेगळी फिल्म करतोय, ते ह्याला कळतच नाही। प्रत्येकाला डान्स हवाय पिक्चरमध्ये किंवा गाणं हवंय पिक्चरमध्ये। ऑल दिस पीपल न्यू दिस वॉज बिंग रेकॉर्डेड अँड दे ऑल टूक इट सो स्पोर्टिंगली। You know, but it takes a lot of guts to be a source of ridicule, and you all were phenomenal, hats off. Zee 24 taas raha ek paul pudhe।